या ठिकाणी केली आहे. आज देशभरात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आज गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि त्याचा प्रचंड उत्साह प्रत्येकाच्या जनामनामध्ये आहे. आज तर मला वाटतं पहिल्यांदा असं घडलं की इतक्या वर्षानंतर सगळी धरणं भरलेली आहेत, शेतकरी सुखावलेला आहे. काही भागात दुर्दैवानं नैसर्गिक आपत्तीमुळे आमच्या शेतकऱ्यावर संकट आहे, पण राज्य सरकार त्या आपल्या शेतकरी मागे खंबीरपणे उभी आहे. पहिल्यांदा राज्याच्या निर्मितीनंतर गेल्या वर्षीसुद्धा सर्वाधिक मदत आपण शेतकऱ्यांना केली आणि आता ह्यावर्षीसुद्धा सरकार जी बांधिलकी पूर्णतः शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे. आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतला महाराष्ट्र सर्वांगी विकास करण्याच्या दृष्टीने जी आता आपण योजना हाती घेतलेल्या आहेत त्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या आहेत. त्यासाठी त्याची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी गणरायाला शक्ती द्यावी आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जनतेच्या विकासाकरता गणरायाने आम्हाला अधिक शक्ती द्यावी अशा प्रकारची प्रार्थना मी आता गणरायाच्या चरणी केलेली आहे. तुमचा नातू अभिमन्यू देखील तुमच्यासोबत पूजेला होता, कुठेतरी राजकीय चक्रव्यूहातून बाहेर पडायचं कसं याचं शिकवण आत्तापासूनच सुरू झाली? नाही, आता असं आहे की नातवाकडे पाहूनच पुढं जावं लागतं, शिकावं लागतं. आता अशी स्थिती आहे. देवेंद्रजी देखील म्हणले की मी आधुनिक अभिमन्यू आहे आणि मी चक्रव्यूहातून बाहेर पडणार आहे, जे विरोधक ज्या पद्धतीने त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न. मी कालही राहत्याला बोललो की असं आहे की एक कार्यकुशल आणि अतिशय समृद्ध असं व्यक्तिमत्व देवेंद्रजीचं होतं. मागच्या 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून राज्यामध्ये मागच्या अनेक वर्षामध्ये जे घडलं नाही पायाभूत सुविधेच्या बाबतीमध्ये रोजगार निर्मितीच्या बाबतीमध्ये त्यांनी ते करून दाखवलं. स्वाभाविकपणे अनेक वर्ष सत्ता भोगलेल्या लोकांना आपण काही करू शकलो नाही ते शल्य आहे आणि त्यामुळे व्यक्तिद्वेषातून ते माननीय देवेंद्रजीवर टीका करत आहे. पण मला वाटतं त्यांचं नेतृत्व सक्षम आहे, दूरदृष्टीपणा त्यांच्याकडे आहे, राज्याला पुढं घेऊन जाण्याची त्यांची भूमिका आणि बांधिलकी आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणी टीका केली म्हणजे त्यांचं महत्त्व किंवा त्यांचं काम हे काही कमी होणार नाही. ओबीसीमधून मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ असं लिहून घ्या असं काँग्रेस किंवा शरद पवार गट आणि शिवसेनेकडून लिहून घ्या असं फडणवीसांनी म्हटलं आहे, तुम्हाला असं वाटतं की हे लोक खरंच देऊ शकतात किंवा फक्त आज आरोप करतायत? असं की विरोधकांनी जो ह्या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यावर जे भांडवल करायला सुरुवात केली, आमचं पहिल्यापासून तोच माझा आग्रह होता की माननीय शरद पवार साहेबांनी एक मराठा लाख मराठा किमान म्हणाव तरी ना, आपण मराठ्यांचे नेते म्हणतो आपण, तुम्हाला स्वतः मराठा म्हणून घ्यायचं तुम्हाला कमीपणा वाटतो. आणि म्हणून विरोधकांना आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की आमच्या सरकारची भूमिका स्पष्ट आहे, कोणत्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची आहे. काँग्रेस काही बोलत नाही, गुमाटाचे नेते म्हणतात दिल्लीने ठरवावं, म्हणजे तुम्हाला पद्धतशीरपणे या आरक्षणाच्या मुद्द्यापासून जनतेचं लक्ष विचलित करायचं आहे. पण महाराष्ट्राची जनता शून्य आहे, तुम्हाला आरक्षणाच्या नावाखाली फक्त राजकारण करायचं आहे, हे आता महाविकास आघाडीचा चेहरा लोकांसमोर आलेला आहे. नाना पटोलेंनी या संदर्भात बोलताना असं म्हटलं की फडणवीस फेक निरेटिव्ह सेट करण्यामध्ये पटायत आहेत, त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. आता हे नानांना काय वाटतं ते महत्त्वाचं नाही आहे, राज्याच्या जनतेला काय वाटतं ते महत्त्वाचं आहे. आणि राज्यात जनतेने ठरवलं आहे की पुन्हा एकदा महायुतीचं सरकार राज्यामध्ये परत निवडून द्यायचं.